नेवासा तालुक्यातील श्री देवगड येथील दत्त मंदिर संस्थांचे उत्तराधिकारी म्हणून हबब कृष्णा महाराज मते यांचा सहा मे रोजी पंचसंस्कार दीक्षाविधी दी होणार असल्याची माहिती श्री क्षेत्र देवगड दत्त मंदिर देवस्थानचे प्रमुख हबब गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांनी दिली सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याच्या स्वभावामुळेच कृष्णा महाराज मते यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा भक्त मंडळींच्या संमतीने घेण्यात आला असल्याचे गुरुवर्य भास्कर गिरी महाराज यांनी सांगितले भगवान दत्तात्रय आणि श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व संत महंतांच्या उपस्थितीत सनातन वैदिक हिंदू धर्म रीतिरिवाजामुळे श्री क्षेत्र देवगड आणि श्री दत्त मंदिर संस्थान येथील गुरु परंपरेनुसार कृष्णा महाराज मते यांचा उत्तराधिकारी पंचसंस्कार दीक्षा सोहळ्याच्या निमित्ताने सहा मे रोजी सकाळी आठ ते अकरा यज्ञ मंडपामध्ये होम हवन आणि नामकरण विधी कार्यक्रम होईल सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान सावखेडा येथील गिरी आश्रमाचे प्रमुख महंत कैलास गिरी महाराज यांचे कीर्तन होईल सकाळी अकरा ते साडे अकरा या वेळेत विशिष्ट पूजनीय संतांचे आणि मान्यवरांचे शुभ संदेश आणि ब्रह्मवृंदाचा हरिपाठ आणि श्रींची आरती होऊन महाप्रसाद वाटपाचे पंचसंस्कार दीक्षा सोहळ्याची सांगता होईल द कॉलमसाठी ज्ञानेश सिन्नरकर नेवासा अहमदनगर